आपल्या देशामध्ये 12 ते 14 या वयोगटासाठी सुद्धा कोविड लसीकरण हे 5व्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे. यापूर्वी 15 ते 17 या वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले होते, यामध्ये कोवॅक्सिनचा वापर करण्यात येत होता. सध्या हे 12 ते 14 जे लसीकरण सुरू झालं आहे, यासाठी नवीन लस जी आहे बायोलॉजिकल ई कंपनीची कोर्बेवॅक्स नावची, याला शासनाने परवानगी दिली असून यामध्ये ज्या मुलाचं किंवा मुलीचं वय हे 12 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशांनाच ही लस देय आहे 12 ते 14 वयोगटामध्ये. म्हणजे या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्यांचंही जन्मवर्ष 2008 आहे, तसेच जन्मवर्ष 2009 आहे, आणि ज्यांचं जन्मवर्ष 2010 आहे मात्र त्यांचं या मार्च 2022 रोजी 12 वर्ष पूर्ण होत आहे अशांना हे कोर्बोवॅक्सचं लसीकरण देण्यात येत आहे. याचे 2 डोस असून 28 दिवसाच्या अंतराने दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. तरी येणाऱ्या संभाव्य जी चौथी लाट आहे, बाकी देशांमध्ये याचे रुग्ण बऱ्यापैकी सापडत आहेत, तरी शासनाने याच्यासाठी आपला जो वयोगट बाकी होता त्या वयोगटासाठी पण हे नवीन लसीकरण सुरू केलेलं आहे. राष्ट्रीय लसीकरण दिवस दिनांक 16 मार्च 2022 रोजी अख्ख्या देशभर हे लसीकरण सुरू झालं असून आपल्या चोपडा तालुक्यामध्ये काही ठिकाणी 17 तारखेला आणि 19 तारखेपासून हे लसीकरण शाळांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्राच्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. एकूण 10,500 उद्दिष्ट आपल्या चोपडा तालुक्याला मिळाले असून काल अखेरपर्यंत 2600 लसीकरण आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण झालेलं आहे. जवळपास 20-22% लसीकरण हे पूर्ण झालेलं आहे. सध्या शाळांमध्ये परीक्षा असल्यामुळे किंवा कमी वेळाची शाळा असल्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाला अडचणी येत आहेत, तरी पण आरोग्य विभागाने शाळांशी समन्वय साधून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने शाळांशी समन्वय साधून त्या त्या शाळेचं लसीकरण करण्याचं नियोजन केलेलं आहे. तरी विद्यार्थ्यांचा या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कोणतीही मनामध्ये भीती न बाळगता हे लसीकरण आपलं अवश्य पूर्ण करून घ्यावं असं मी तालुका आरोग्य अधिकारी या नात्याने सर्वांना आवाहन करतो.